आता बघूया दिवसभरातल्या टॉप 9 राजकीय बातम्या. अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत बळवंत वानखेडेंना खासदार कक्ष मिळत नसल्यानं यशोमती ठाकूर यांचा संताप. आक्रमक होत कुलूप तोडून कार्यालय घेतलं ताब्यात. प्रत्येक वेळी आरडाओरड करणं योग्य नाहीये. कलेक्टर ऑफिसमध्ये खासदाराचं कार्यालय असूच शकत नाही. मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया. तर यशोमती ठाकूर यांना अहंकार असं म्हणत रवी राणा यांची यशोमती ठाकूर यांच्यावर टीका. निवडून आल्यानंतर जो अहंकार तुमच्यामध्ये आलेला आहे की मी करोडसो कायदा आणि सगळ्या गोष्टी त्यांनी पायाखाली घेतल्या उधळलेल्या आहे आणि वारंवार ते आपल्या जिल्ह्याच्या खासदाराचा अपमान करतात. नाना पटोलेंच्या बैठकीआधी काँग्रेस भवनमध्ये दोन गटात राडा. काँग्रेस पदाधिकारी महेश धिवार यांना काँग्रेसच्याच एका गटाकडून मारहाण. धिवार यांनी बैठकीत बॅनर्स दाखवत जुन्या नेत्यांना बदलण्याची केली मागणी. परळीत आदित्य ठाकरेंच्या विरोधात मनसेची बॅनरबाजी. आदित्य ठाकरेंना विधानसभेत पाडण्याची भाषा तर संदीप देशपांडेंना जिंकवण्याचा निर्धार. रवींद्र वायकरांच्या मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील विजयाविरोधात याचिका. वायकर जिंकल्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्याची याचिका करते भरत शहांची मागणी. विधानसभेचं चित्र दिवसेंदिवस बदलतंय. महायुती मविया यांचं विधानसभेतील चित्र अद्यापही स्पष्ट नाही. एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया. मविया सगळेजण समान हिस्सेदार. विधानसभेच्या जागावाटपाची चर्चा लवकरच सुरू होईल. संजय राऊतांचं विधान. राज्यात मोठी गुंतवणूक येत होती पण गद्दारांनी सरकारच पाडलं. अनिल परब यांची शिंदे फडणवीसांवर टीका. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राज्यात शरद पवारांच्या नेतृत्वात शिवस्वराज्य यात्रा. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शिवस्वराज्य यात्रेला सुरुवात होणार.